हाय एवरीवन, माझं नाव तेजस पिल्ले. मी कराडचा राहणारा आहे आणि मी गेले एक वर्ष मुंबईत 1 इयर डिप्लोमाचं एज्युकेशन घेत आहे फोटोग्राफीमध्ये. आणि मी लाईट अँड शॅडो अकॅडमीचा स्टुडंट आहे. तर त्या अकॅडमीचे प्रिन्सिपल श्री अभय सावंत यांनी सचिन बोर सरांच्या या वर्कशॉपबद्दल रेफरन्स दिला. तर मी हे 5 दिवसाचं वर्कशॉप अटेंड करायला पुणे इथे आलेलो आहे आणि गेले 4 दिवस मी इथं वर्कशॉप अटेंड करत आहे. तर मी माझा 4 दिवसाचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पोझिंगमध्ये कशाप्रकारे पोझिंग केली पाहिजे आणि पोझिंग का केली पाहिजे हे सचिन सरांनी शिकवलं. पोझिंगबद्दल मला थोडाफार बराच अनुभव आला की आपण जे करत होतो ते चुकीचं होतं. आणि सचिन सरांकडून पोझिंग शिकल्यानंतर मला काय आलं की आपण किती चुका करत होतो आणि याच्या पुढे मी त्या चुका सुधारण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि सचिन सरांनी खूपच सुंदर पोझिंग करायला शिकवली आणि लाईटिंगही शिकवली. तर सरांनी पोर्ट्रेटला कुठल्या बॅकग्राऊंड वापरल्या पाहिजेत आणि कशाप्रकारे वापरल्या पाहिजेत, त्या पोर्ट्रेटचा सेटअप कशाप्रकारे तयार केला पाहिजे हे सरांनी शिकवलं. आणि आम्हाला भरपूर मजा आली शिकताना की पोर्ट्रेट अशा पण प्रकारे निघू शकतात म्हणजे. आणि त्या सरांनी ज्या प्रकारे लाईटिंग आम्हाला दाखवली ती एक वेगळ्याच पद्धतीची लाईटिंग होती. तर ती लाईटिंग शिकून आम्हाला अजूनच म्हणजे अनुभव येईल आणि आम्ही चांगल्या प्रकारे काम करू अशी खात्री आहे. तर सचिन सरांनी म्हणजे ज्या प्रकारे लाईटिंग शिकवली ती लाईटिंग मी पहिल्यांदा कधी बघितली नव्हती आणि नवीनच काहीतरी शिकायला मिळालं याचा पण आनंद मिळाला. आणि ती किड्स फोटोग्राफी आम्हाला प्रियदर्शनी बोर मॅडमनी शिकवली. तर पहिल्यांदाच आमचा एक्सपिरियन्स होता की किड्स फोटोग्राफी कशी करायची. आणि याच्या आधी मला काही फारसा अनुभव नसल्यामुळे आम्ही ते शिकायला पण मज्जा येत होती आणि आम्ही पण चांगल्या प्रकारे शिकत होतो. तर त्या किड्सची आपण काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे हे मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. आणि लाईटिंग कशा प्रकारे केली पाहिजे हे पण शिकवलं. आणि त्या लहान मुलांची स्किन खूप सॉफ्ट असते त्यामुळं लाईटिंग आपल्याला कशा प्रकारे केली पाहिजे हे पण चांगल्या प्रकारे शिकवलं. कुठल्या लाईट यूज केल्या पाहिजेत ते शिकवलं. आणि मुलांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे ह्याचा अनुभव आम्हाला चांगला आला. आणि याच्या पुढं आम्ही किड्स फोटोग्राफी करताना मुलांची भरपूर काळजी घेऊ. आणि मॅडमने आम्हाला शिकवलं की किड्स फोटोग्राफीच्या बिझनेसबद्दल शिकवलं आणि त्याचे पॅकेज कशा प्रकारे बनवले पाहिजेत, त्याचा सेटअप कसा बनवला पाहिजे किड्स फोटोग्राफीचा, त्याचे प्रॉप्स कसे घेतले पाहिजेत कशा, परत आम्हाला बॅकग्राऊंडची आणि सब्जेक्टची कलर स्कीम शिकवली. आणि त्याच दिवशी आम्ही म्हणजे या ठिकाणी काही दिग्गज फोटोग्राफर पण आलेत, त्यांचा 20-20 वर्षाचा अनुभव आहे, ते सुद्धा इथं येऊन त्यांचा अनुभव शेअर करत होते. त्यामुळे अजूनच थोडा कॉन्फिडन्स वाढला आणि अनुभव पण वाढला. आणि सगळे आम्ही इथं येऊन मला बरेच मित्र मिळाले आणि त्या मित्रांमुळे पण आणखीन बरंच काहीतरी शिकायला मिळालं याचा पण अनुभव वेगळाच होता. आणि आम्ही त्या रात्री खूप धमाल केली, सचिन सर पण होते धमाल करताना. आणि चौथ्या दिवशी म्हणजे आम्ही प्री वेडिंगसाठी बाहेर गेलेलो, आउटडोअरला गेलेलो. आणि प्री वेडिंग कशाप्रकारे केली पाहिजे, त्याचं कंपोजिशन कशाप्रकारे केलं पाहिजे, फ्रेमिंग कशाप्रकारे केले पाहिजे हे शिकलो, कलर कुठले वापरले पाहिजेत प्री वेडिंगमध्ये, त्यांचा ड्रेसिंग सेन्स काय असला पाहिजे हे पण शिकायला मिळालं. तर या सगळ्यांचा अनुभव मला खूपच चांगला मिळाला आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आणि मी माझ्यात बराच बदल करीन याच्या पुढं ही मी म्हणजे मला खात्री आहे. तर सचिन सरांबद्दल मी एवढं सांगेन आणि मॅडमबद्दल की दोघेही खूप चांगले आहेत. आणि मला इकडे येण्याच्या आधी असं वाटलेलं सचिन सर कडक म्हणजे थोडे कडक स्वभावाचे असतील, पण इथं आल्यावर कळलं सचिन सर कसे आहेत आणि मुलांबरोबर कशा पद्धतीने ते वावरतात आणि त्यांना किती चांगलं शिकवतात हे इथं आल्यावरच मला समजलं. आणि
इथं आल्यानंतर सचिन सरांकडून अजून काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण झाली आणि मॅडमकडून तर आम्ही किड्स फोटोग्राफी शिकण्याची अजून इच्छा निर्माण झाली आमच्यात. जी सचिन सरांची टीम आहे त्यांचं टीमवर्क बघून अजून आमच्यात थोडा जोश आलेला आहे की आपल्या पण टीमनं असंच काम केलं पाहिजे. आणि त्यांच्या सचिन सरांना आणि मॅडम आणि त्यांच्या टीमला मी ऑल द बेस्ट बोलतो. धन्यवाद.